नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी गणित पान क्रमांक 6 आणि 7 गंमत रेषेची। नवनवीन अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओसाठी मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण दोरा दोन हातात पकडून ताणला तर सरळ रेषा मिळते आणि दोरा डेला सोडला तर वक्र म्हणजे वाकडी रेषा मिळते। नेहाने उभ्या रेषा काढल्या, अनघाने आडव्या रेषा काढल्या, हमीदाने तिरप्या रेषा काढल्या। कृती, कागदाला घडी घालून उभी आडवी व तिरपी रेषा दाखव। उभी रेषा। आडवी रेषा। तिरपी रेषा। खाली रेषा काढून दाखवल्या आहेत त्याप्रमाणे वहीवर रेषा काढ। याप्रमाणे आडवी रेषा काढ। छान। याप्रमाणे उभी रेषा काढ। अरे वा, तू छान उभी रेषा काढलीस। याप्रमाणे तिरपी रेषा काढ। वा, छान। आता मी पुस्तकाच्या सहाय्याने रेख काढतो, तुम्ही देखील पुस्तकाच्या सहाय्याने रेख काढा। आता मी रिकाम्या खोक्याच्या कडेने रेषा काढतो, तुम्ही देखील हीच कृती करा। मी मोजपट्टी वापरून रेषा काढली, तुम्ही देखील तुमच्या कंपासमधील मोजपट्टी वापरून रेषा काढा। आता शेवटी मी कोणतेही साधन न वापरता हातानेच रेषा काढली, बघा तुम्हाला जमते का बरे। छान, मस्तच की। शेजारील चित्रातील त्रिकोण वर्तुळ चौरस ओळख। त्रिकोण लाल रंगाने, चौरस निळ्या रंगाने व वर्तुळ पिवळ्या रंगाने रंगव। सुंदर, तू चांगल्या प्रकारे चित्राला रंग दिले आहेत। आता तुला उभी रेषा, आडवी रेषा व तिरपी रेषा तसे त्रिकोण चौरस वर्तुळाची ओळख झालीच असेल। तुझ्या वहीवर आज झालेल्या सर्व भागांचा तू सराव कर। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।